नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। सकाळचे आता 8:30 वाजलेत आणि आपण आहोत कुडाळमध्ये, तेंडोळी या गावी। तर काल आलो आहे प्रशांतच्या बहिणीच्या घरी। काल तर पूर्ण दिवस प्रवासामध्येच गेला। आज सकाळी सर्वजण उठलोय, फ्रेश वगैरे झाले, चहा नाश्ता झालेला आहे आणि आता थोडी भ्रमंती करूया, बघूया। ॲक्च्युली अनप्लॅन प्लॅनमधला हा दुसरा दिवस, कुठे जायचं आहे ते काही माहिती नाही आहे, पण येस फिरायचं आहे। कधी कधी असंच अचानक निघायचं कुठेतरी आणि फिरायची मजा पण जरा वेगळीच आहे। कशा सर्व मंडळी, मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे। तर या बाजूला इथे खाली नदी आहे आणि नदीच्या जवळच हे घर आहे। मस्त दोन गाड्या आहेत, पॅकिंगची आता सुरुवात झालेली आहे। आणि इकडे वरती काय काय काकड्या वगैरे घेतली नाहीत पोरांनी, काकड्या भोपळे ते सगळं वरती बांधण्याचं काम सुरू आहे। वरती पूर्ण पॅक करणार आहेत वाटतं आता। तर इकडे आता सगळी पॅकिंग म्हणजे सगळं बॅगा वगैरे सेट करायचं काम सुरू आहे। आणि या बाजूला हे आपलं गावाकडचं मस्त सुंदर असं घर, गावाला अशी कौलारू घरं पाहायला ना खूप भारी वाटतं। हे बघा, असं मस्त असं घर आहे आणि घराच्या समोर इकडे काजू, आंबा, नारळी, पोपळी अशी सगळी बाग आहे। तर बघूया सगळे रेडी झालेत काय। हे चला आवरा पटापट, आता 9:00 निघणार ना, 9:00 टाइम आहे बाबा। नाश्ता करतोय, पूर्ण 20 मिनिटं आहे, नाश्ता करायला या। सकाळी सकाळी बघा, आंबोली गावने गावाकडचे। आणि हे संपलंय, हे संपलंय, हे काय मुंबईत आणलेलं काय होतं ते क्रीमचा पाव, पाव क्रीम पाव, बन पाव, क्रीम पाव, क्रीम पाव। अच्छा दादा, गाडी चालवायची आहे, मग पोट भरून घ्यायचं। हा एकदम आताच काय ते करून घे, करून घ्या। झालं आवरलं का? मस्त आवरलं, चला निघूया फटाफट, निघूया चला पटापट पटापट। भावने बरेचसे इकडे काकडे आणि इथले भोपळे बऱ्याच जणांनी उचललेत ऑलरेडी। गाडीमध्ये बॅगा लावण्याचं काम अजून सुरूच आहे। आणि हा इकडे ओढा, ओढा किंवा नदी बोलू शकतो आपण। हा बघा मस्त परिसर आहे। इकडे वरच्या बाजूस काल पोहायला गेलेलो, तिकडे वरची बाजू आणि तिथून असा हा छोटासा ब्रिज आहे। पावसामध्ये मला वाटतं म्हणजे मोठा पाऊस पडत असेल तर ब्रिजवरून पाणी जात असेल व्यवस्थित। इकडे थोडीशी फोटोग्राफी सुरू आहे। एक नंबर वाटतंय बघा। चला भाऊ, चला भाऊजी, येऊ परत लवकर। थँक्यू, धन्यवाद। झाले आता सगळ्यांची तयारी, निघूया। चला तुमचा आशीर्वाद घेऊन आम्हाला अजून प्रवास करायचा आहे। होय, मोठा प्रवास आहे। चला चला, बाय बाय, जावा अवकाश, आम्ही येतो। धन्यवाद मंडळ, आपला आभारी आहे। कुठे जाय बाय, चले दीपक, भाऊजी भाऊजी चला, धन्यवाद, काय विचारलं म्हणून भाऊजी। चला चला, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू आहे। आज काय प्लॅनिंग, कुठे जायचं म्हणत होते, काय काय? आज मालवण, हा मालवण, पहिला वेंगुरला, वेतोबाचं मंदिर, हा त्याच्यानंतर गणपती, रेडी गणपती वेंगुरल्या वरन गाडी परत रिटर्न येणार नाही आहे। मालवण, ओके, मालवणला सर्व फिरून, हा मग बघूया कुठे जायचं रे ते खेकडे खायला। खेकडे खायला याच्या कोणाच्याकडे? गणेशच्या बहिणीकडे, यांच्या भाऊजींच्या घरी। हा बघूया कसं कसं आजचा दिवस जातोय। पावसाने जरा अशी विश्रांती घेतलेली दिसते, काल बऱ्यापैकी पाऊस होता, आज काय एवढा नाही आहे। आणि इकडे सगळ्या बागा त्या काजू काजूच दिसतात जास्त, नारळ पोपळी आहेत पण काजूचं प्रमाण पण बरंच आहे। हे बाय द वे तेंडोळी गाव। वेंगुर्ल्यामध्ये आपण आलो आणि इथे मारुती मंदिर आहे। इंटरेस्टिंग असा घुमट आहे बघा, चार गदा आहेत आणि गदांच्या वरती मग वरती मस्त असा घुमट आहे। ॲक्च्युली हा एरिया आहे मारुती मंदिर, एसटी स्टॉप, कॉलेज रोड आहे हा वेंगुर्ल्याचा। आत्मे जाऊया, दर्शन घेऊया। जय राम, जय राम, जय राम, जय राम, जय राम।
मारुती मंदिरामध्ये दर्शन झालंय. तर इथे आता इथून एक गल्ली जाते, हा रोड गेला सरळ वेतोबा मंदिराकडे, रेडी गणपतीकडे. तर तिकडे आपल्याला जायचंच आहे, पण त्याच्या अगोदर ही जी गल्ली आहे मारुती मंदिराच्या बाजूच्याच, तर सातेरी देवी मंदिर इकडे जवळच आहे, तर तिकडे आता आपण चाललेलो आहे. समोर बघताय श्रीदेवी सातेरी मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. तर जाता जाता म्हटलेलं या मंदिरात पण दर्शन घ्यावं. हो काय प्रशांत तिकडे लोकल आहे, त्याला बरीचशी माहिती आहे. समोर इकडे तुलसी वृंदावन आहे, दीपस्तंभ आहे. चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. चला मंडळी, सातेरी देवी मंदिरामध्ये पण दर्शन घेऊन झालेलं आहे. आता निघूया थेट श्रीदेव वेतोबा. सातेरी मंदिरापासून जवळच आहे ना श्री मानसेश्वर देवस्थान आहे, तर तिकडे जाऊया. आता रस्ता लगतच आहे, ज्या रोड आहे रोडच्या बाजूलाच इकडे समोर मंदिर आहे. इकडे बरेचसे झेंडे लावलेले दिसत आहेत, काहीतरी कारण असावं. म्हणजे ऐकण्यात असं आलं आहे की ज्यांचे नवस पूर्ण होतात तर ते इकडे असे झेंडे लावतात. इथले स्थानिक कोणी असतील तर नक्कीच कमेंट करून सांगावं, कारण झेंडे बघा किती मंदिराचे इथे आहेत. समोर मंडळी मंदिर बघताय, सुंदर असं मंदिर आहे, आणि ते काहीतरी स्थानिक आहेत वाटतं, त्यांना विचारूया. एवढे झेंडे का हो? नमस्कार. कोणीचे पैसे अडकले, नोकरी लागत नाही, लग्न होत नाही, मुलगा होत नाही, जे काय असेल ना सांगता. माझ्या महिन्याचं लग्न होऊन गेलं, तुला निशान घरी घालतात. नवस पूर्ण झाला की एका दिवसाचे? एका दिवसाचे, एका दिवसाचे, एका दिवसाचे. काय बोलता? हो घेड नवसाचे सगळे एका दिवसाचे. ओके ओके. इंटरेस्टिंग गोष्टी आहेत सर्व. एका दिवसाचे झेंडे आहेत, एका दिवसाचे. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता रिमझिम रिमझिम पाऊस आलाय, तर आता थेट जाऊया वेतोबा देवाच्या दर्शनाला. समोर बघताय श्रीदेव वेतोबा संस्थान आरवली. कोस्टल राईड केली ना, कोस्टल राईडमध्ये ॲक्च्युली वेतोबाची जत्रा होती, त्यावेळेसच आपण इकडे आलेलो. आणि लकीली तो टाईम वगैरे मॅच झालेला डिसेंबरच्या टायमिंगला, त्याच्यानंतर आता परत येतो आहे. हा जो सरळ रोड गेला ना तो गोवा गोवा बॉर्डर जवळच आहे, इथून 10 मिनिटावर आहे गोवा. आणि वेतोबा मंदिरामध्ये खास असं की वेतोबाला जी आपली केळी असते ती केळीचाच प्रसाद दिला जातो खास करून. काय बोलतो, गोव्याला जायचं होता लगेच? पोरांचे काय प्लॅन होतील काय खरं नाही. आता गोवा गोवा जवळ वाटतंय, तर गोवा पणजीवरून गाडी आले बघा, पणजी वेंगुर्ले. चला ये, चला वेतोबा देवांचं दर्शन झालंय. आता आपण चाललोय रेडीला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. वेतोबा मंदिरपासून साधारण 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती रेडी गणपती बाप्पांचं मंदिर आहे. पार्किंगची वगैरे व्यवस्थित सोय केलेली आहेत. आणि आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी इकडे पाकाडी पण चांगली आहे. समोर मंदिर बघताय, सुंदर असं मंदिर आहे. आणि जेव्हा कोस्टल राईड करायला आलेलो ना तेव्हा थोडंसं ह्या साईडचं काहीतरी मेंटेनन्स वगैरे सुरू होता. मोरिया
मंदिर मध्ये दर्शन झालंय तर मंदिराच्या इथूनच पाठच्या बाजून बीच वरती जाण्यासाठी पण वाट आहे. तर ॲक्च्युली महाराष्ट्राचं शेवटचं बंदर बोलू शकतो आपण, रेडी बंदर. तर रेडी बंदर इकडे खाली आहे, थेट मंदिराच्या बाजूनेच इकडे बघा. 2 मिनिटावरती खाली जाऊ शकतो आपण लगेचच. तर आलेलं आहे समुद्रावर इकडे, ॲक्च्युली राईट साईडला रेडी बंदर, शेवटचं बंदर महाराष्ट्रातलं. आणि इथे एक पुढेच आहे ना, इथे समोरच तेरेखोल नदीचा तिथे संगम आहे. तर तेरेखोल नदी आपल्या महाराष्ट्र आणि गोवा ला वेगवेगळं करते. दुपारची वेळ आहे, लाटा येत आहेत मस्त मजबूत एकदम. मासेमारी आहे ना इकडे या पट्ट्याला बऱ्यापैकी होते. जाळी वगैरे येतेच आहेत बघा, जाळी बोटी वगैरे. मला वाटतं इथेच माल उतरवला जातो, कारण इकडे खेकड्यांचे आणि सगळ्या थोडेफार अवशेष वगैरे दिसत आहेत. इथे उन्हाळ्यामध्ये निंबू सरबत आणि बाकी थोडेफार स्नॅक्स वगैरे असतात. आता पावसाळ्यामध्ये इथे कोणी नाही आहे. होतील आता मला वाटतं दिवाळीनंतर इकडे चालू करतील परत. नारळाचं झाड बघा कसं गेलं आहे, असं जाऊन असं झालंय, नारळ पण लागलेत वरती त्याला. ताईच्या घरातून आणलेला खास चिबूड इकडे रेडीच्या गणपती येतात, आता जरा असं नाश्ता म्हणून खातोय आम्ही. त्याच्यावर थोडीशी साखर टाकली ना तर एक नंबर ना. साखर टाकलं मस्त असं ऑलरेडी. हा पण साखर अजून असं भारी. या मंडळी चिबूड खायला. चला मंडळी, वेंगुरला फिरून झालं. पोरांचा प्लॅन बनत होता गोव्याला वगैरे जायचं, पण नंतर काय प्लॅनमध्ये असं काही चेंजेस आलेलं नाही आहे. आपण चाललेलो आहे आता मालवणला. तर मालवणला बघूया काही पर्यटन स्थळ आपण बघू. आणि बाकीचं गण्याच्या बहिणीच्या घरी जायचं रात्री स्टेला. तसा आजचा दुपारनंतरचा प्रवास असणार आहे. तर मोठा व्हिडिओ होईल, तर हा व्हिडिओ इथे थांबूया. पुढचा व्हिडिओ मालवणचा असेल. मालवणमध्ये जी काय मजा मस्त आणि जे काय फिरलो ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पाठी बघताय ना हे एअरपोर्ट आहे, जी सिंधुदुर्गचं एअरपोर्ट. तर इथे एक स्टॉप घेतला आहे, पाठची गाडी आपली येते आहे. तर चला बाय बाय.